नमस्कार, मी सुनीला करंबेळकर. पुढचं पाऊल या सिरियलमध्ये सध्या अवंतिका म्हणजेच मेन नेगेटिव्हचा रोल करते. मला आज तुमच्याशी माझ्या लुकच्या संदर्भात थोडंसं एक संभाषण साधायचं आहे. जनरली असं असतं ना की ज्या कलरची साडी असते त्याच कलरचा साधारण ब्लाऊज असतो, किंवा मग त्या ज्या कलरची साडी असते त्याच्यातलाच लाईट कलरचा ब्लाऊज असतो. म्हणजे जर सपोज जर रेड साडी असेल तर या तर त्याच्यावर याच ब्लड रेड कलरचा ब्लाऊज असेल, किंवा मग ह्याच्या कॉन्ट्रास्टमध्ये म्हणजे तुम्ही ब्लॅक घ्या, तुम्ही बेबी पिंक घ्या, असे ब्लाऊजेस जनरली घालतात. तर आम्ही असा विचार केला की आपण काहीतरी एकदम वेगळं करूया. ही जी माझी साडी बघताय ही आणि अशा प्रकारच्या ज्या बाकी सगळ्या साड्या ज्या आहेत ना, ह्या मुळात साड्या नाहीच आहेत. हे ना हे सगळं क्लॉथ आहे. आपण जे ह्याचं लेस मटेरियलचं जे पंजाबी ड्रेस वगैरे शिवायला आपल्याला दुकानातून जे कापडं मिळतात ना, हे चक्क ते कापड आहे ज्याला आम्ही फॉल बीडिंग केलेलं आहे आणि त्याला साडी बनवलेलं आहे. तर हे एक थोडंसं वेगळं आहे की टिपिकल साडी नाहीच आहे, त्यामुळे ह्याला कुठे पदर किंवा बॉर्डर वगैरे असं काही नाही, कारण हे नुसतं एक क्लॉथ आहे आणि आम्हाला ते तसंच ठेवायचं होतं. ह्याला आम्ही लेस लावणार नाही किंवा ह्याला आम्ही पदर करणार नाही, ह्याला क्लॉथ आहे ते क्लॉथसारखंच ठेवून ते एक वेगळंपणा त्याचं दाखवायचं होतं. आणि आम्हाला असं वाटलं की आता आपण कॉन्ट्रास्ट पण नाही घालायचं आणि सेम कलर पण नाही घालायचं, आपण ॲब्सोल्यूट मिसमॅच घालायचं. म्हणजे एक लेमॅनच्या लँग्वेजमध्ये सांगायचं झालं तर कुठल्याही साडीवर कुठलाही ब्लाऊज घालायचा, आणि माझ्यात जर तो कॉन्फिडन्स असेल तो मी कॅरी फॉरवर्ड करीन. आणि असं ठरल्यानंतर आता बघा, या रेड साडीवर तुम्ही बघाल तर बेसिकली ग्रे कलरचा ब्लाऊज आहे. आता तुम्ही मला सांगा, रेडवर आत्तापर्यंत तुम्ही ब्लड रेडवर आत्तापर्यंत तुम्ही ग्रे कलरचा असा ब्लाऊज कधी ऐकलात तरी असेल का? पाहणं तर दूरची गोष्ट, पण ऐकलं तरी असेल का? पण नाही, आम्ही ठरवलं की आम्ही असं करायचं. आता अक्कासाहेब इज लोडेड विथ ज्वेलरी आणि त्यांच्या अशा साड्या सगळ्या आहेत, तर आपण त्याचा ॲब्सोल्यूट कॉन्ट्रास्ट ठेवूया अवंतिकाला. आणि म्हणून या साड्या आणि हे ब्लाऊज तर आलेच, त्याचबरोबर नो ज्वेलरी या मिनिमम ज्वेलरी. म्हणून तुम्ही बघाल की माझ्या गळ्यात मी ॲब्सोल्युटली काही घातलेलं नाही आहे, मी टिकली लावलेली नाही आहे, मी या हातात काही घातलेलं नाही आहे. माझ्या हातात फक्त एक कडा आहे आणि कानातली आहेत, तेवढंच ठेवलं आहे. कारण आमाला कॉन्ट्रास्ट दाखवायचा होता दोन कॅरेक्टर्समध्ये. जर मी पण तेवढी ज्वेलरी घातली असती ना तर मग तो डिफरन्स तसा कळला नसता. म्हणून मी हे असं हे नो ज्वेलरी लुक जर आपण म्हणतो ना तसं केला. आणि तो नो ज्वेलरी लुक एम्फसाईज करण्यासाठी मी जनरली केस आहे ना असे मागे ठेवते. म्हणजे काय की हा गळा मोकळा आहे, हा मला दाखवायचा आहे ऑडियन्सना की मी ज्वेलरी गळ्यातली घातलेली नाही आहे. हे झालं माझं ज्वेलरीबद्दल, हे झालं मी ड्रेसबद्दल बोलले. आता केसाबद्दल, हे माझे नॅचरल कर्ली केस आहेत. आता कर्ली केस हे आणि हे पुढचे जे आहेत ते जाणून बुजून स्ट्रेट केले गेले आहेत का? आता तो एक डिफरन्स जाणवावा की मागचे कर्ली केस आणि पुढे जे फोरहेडवर येतात ते आम्ही स्ट्रेट केस ठेवलेत, हे थोडा एक फरक. आता अजून एक बोलायला गेलं तर हे नेल पॉलिश बघा. नेल पॉलिशमध्ये मी मुद्दाहून ह्या बोटाचं जे नेल पॉलिश आहे ते मी काळं ठेवलं आहे आणि बाकी सगळे जे रेड ठेवले. ओके, रेड आणि काळं ह्याच्यामागे एक माझं लॉजिक आहे, एक माझं स्टडी आहे जो मी ज्या कारणामुळे मी लावले की हे जे आहे ना हे रिंग फिंगर आहे विच लिंक्स स्ट्रेट टू युअर हार्ट. आणि मी इथं अवंतिका प्ले करते, तर अवंतिकाचं मन काळं आहे. ओके, ती फक्त जे करते ते वाईटच करते. ओके, आणि तिचं मन काळं असल्यामुळे हे जे हार्टशी कनेक्टेड फिंगर आहे ना, त्या फिंगरच्या बोटाचं नेल पॉलिश मी काळं ठेवलं आहे. सो हा एक छोटासा एक माझ्याकडनं मी केलेला स्टडी आहे आणि हे एक एक्सपेरिमेंट आहे. माझा हा लुक कुठेतरी लोकांच्या नजरेत आलेला आहे आणि कुठेतरी त्याला एक पॉझिटिव्ह रिस्पॉन्स मिळालेला आहे. अँड आय फील द एक्सपेरिमेंट इज सक्सेसफुल टू अ मेजर एक्सटेंट. Hi, this is Sunila Karambelkar and please subscribe to Rajshree Marathi and watch lovely interviews of lovely people. Thank you.